एनवायरमेंटल इश्यूज दिस पार्ट इज डिलीटेड फ्रॉम द चॅप्टर नंबर फिफ्टीन चॅप्टर नंबर फिफ्टीनमध्ये आपल्याला फक्त बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय कन्झर्वेशन म्हणजे काय आणि बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन यांचं यूज काय असतो त्याचप्रमाणे एनवायरमेंटल इशूज म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे एनव्हारमेंटमध्ये जो काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतो त्याला एनवायरमेंटल इश्यूज म्हणतात एन्हायरमेंटल इश्यूजमध्ये मग पोल्युशन हा मेन इशू येतो जसं वॉटर पोल्युश पोल्युशन विंड एअर पोल्युशन साऊंड पोल्युशन यासारखे जे इश्यूज असतात याचा स्टडी एन्व्हायरमेंटल इश्यूजमध्ये केला जातो पण तो एन्व्हायरमेंटल इश्यूजचा जो पार्ट आहे तो पूर्णतः चॅप्टर नंबर फिफ्टीनमधून डिलीट केलेला आहे आणि आपल्याला चॅप्टर नंबर फिफ्टीनमध्ये फक्त बायो डायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशन हे दोनच पार्ट यामध्ये शिकायचे आहेत तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय आणि कन्झर्वेशन म्हणजे नेमकं काय हे ने आपल्याला तर बायोडायव्हर्सिटी या वर्डमध्येच आपल्याला लक्षात येतं बायोडायव्हर्सिटी बायो, बायो म्हणजे काय तर लाईफ ज्यामध्ये जीव असतो त्याला आपण बायो असं म्हणतो आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय तर व्हरायटी व्हरायटी म्हणजे खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचं डिफरन्स असलेले एकच पेसिज असेल किंवा एकच थिंग असेल पण त्यामध्ये वेगवेगळापणा आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतात व्हरायटी तर आपल्याला लक्षात आलं लाईफ आणि वरायटी तर बायोडायव्हर्सिटी ही टर्म आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो ते म्हणजे काय तर व्हरायटी ऑफ लाइफ व्हरायटी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी ही झाली बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं त्याचप्रमाणे कन्झर्वेशन कन्झर्वेशन म्हणजे काय तर कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण करणे सांभाळ करणे जतन करून ठेवणे असा त्याचा अर्थ होतो याचाच अर्थ जे काही एन्व्हॉर्मेंटमध्ये नॅचरल थिंग असतात मग त्या थिंग लिव्हिंग थिंग असो नॉन लिव्हिंग थिंग असो त्या नॅचरली आपल्याला मिळत असतात नेचरकडून आपल्याला मिळत असतात आणि त्या एकदा जर संपण्यात आल्या त्यांचा एंड होण्यात आला त्या एक्स्टेंट होत गेल्या तर त्या परत रिन्यू होतीलच याची गॅरेंटी नसते म्हणून जे काही आपल्याला नेचरकडून मिळतं आहे त्याचं जतन करून ठेवणं हे आपल्याला आपलं कर्तव्य असतं आणि याचाच संदर्भ आपल्याला कन्झर्वेशन या, या वर्ल्डमध्ये देता येतो कन्झर्वेशनमध्ये ज्या नॅचरल थिंग असतात त्यांचा सांभाळ करून ठेवणे जतन करून ठेवणे किती महत्त्वाचे आहे हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे सगळ्यात आधी आपण ब डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी बघू definition of biodiversity it is the part of nature it is the part of nature which indicates the difference in the genes among the individuals of a species the variety and richness, richness of all plants and animals स्पेसीज ॲट डिफरंट स्केल्स इन ए स्पेस याप्रमाणे आपण पूर्ण डेफिनेशन जर वाचली तर आपल्याला काहीही लक्षात येत नाही पण त्याच डेफिनेशनला जर तुम्ही छोटे छोटे पार्ट करून जर लक्षात त्याचं मिनिंग आधी लक्षात घेतलं तर पूर्ण तुम्हाला डेफिनेशन लक्षात येईल तर आत्ता आपण त्याचं पार्टप्रमाणे पहिले अभ्यास करू इट इज द पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड्स द डिफरन्स इन द जीन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ ए स्पेसिस द व्हरायटी आता याच्यात आपल्याला पार्ट करायचं म्हणजे वाचतच जाणार आपण तर आपण छोटे छोटे पार्ट करायचं ठरवलं आहे म्हणून आपण बघूया इट इज द पार्ट ऑफ नेचर हा पहिला पार्ट आपण तयार केला बायोडायव्हर्सिटी हा नेचरचा पार्ट आहे म्हणजेच काय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बायो म्हणजे लाईफ डायव्हर्सिटी म्हणजे त्या लाईफची जी व्हरायटी असते त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतात व्हरायटी ऑफ लाईफ ही शॉर्ट डेफिनेशन झाली बायोडायव्हर्सिटीची तर ही जी हे जे बायो म्हणजे लाईफ असतं जे नेचरकडून आपल्याला मिळालेलं असतं त्यामुळेच आपण त्याला म्हणू शकतो इट इज द पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड्स द डिफरन्स इन द जीन्स त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं गेलेलं आहे या नेचरच्या पार्टमध्ये डिफरन्स इन द जीन्स म्हणजे जे काही नेचरकडून ज्या थिंग्स तयार होत असतात नॅचरली ज्या थिंग्स आपल्याला पाहायला मिळत असतात मग त्या लिव्हिंग थिंग्स असतात आणि त्या लिव्हिंग थिंग्समध्ये जनरली मेन गोष्ट असते जीन्स ज्या जीन्सच्या मदतीने नवीन जनरेशन डेव्हलप होत असतं नवीन स्पेसीस तयार होत असतात आणि हे जे जीन्स असतात ते एका स्पेसीजकडून दुसऱ्या स्पेसीजकडे ट्रान्सफर होत असतात ज्यावेळी रिप्रोडक्शन होतं तर या एका स्पेस हे एक दोन स्पेसीस मिळून जेव्हा तिसरी स्पेसीस तयार होते तर ह्या दोघं स्पेसीसकडून जीन्स हे नवीन जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असतात आणि दोघांचे जीन्स यामध्ये येतात मग हे जे जीन्स ट्रान्सफर होतात हे जीन्स या जनरेशन ह्या जनरेशनपासून या जनरेशनपर्यंत या या आल्यानंतर याच्यामध्ये जे जीन्स जी जी तयार होतील ते अजून दुसरे स्पेसीस त्यामध्ये ॲड झाल्यानंतर त्यांच्यापासून जे नवीन अजून दुसरी स्पेसीस तयार होईल पुढचं जनरेशन तयार होईल तर त्या जनरेशनमध्ये अजून आपल्याला डिफरंट टाईप्सचे जी जीन्स पाहायला मिळतात म्हणजेच काय तर जे जीन्स याच्यामध्ये असतील त्याच्यातला काही पार्ट आपल्याला त्या पहिल्या जीन्समध्ये जीन्सपासून आलेला जो पार्ट असतो म्हणजे पहिल्या ज्या स्पेसीस असतात त्या डेव्हलप झाल्यानंतर दुसरी स्पेसीस तयार होत जाते परत त्या दुसऱ्या स्पेसिसपासून तिसरी स्पेसिस तयार होत जाते त्या तिसऱ्या स्पेसिसपासून अजून दुसरी स्पेसिस पुढची स्पेसिस तयार होत जाते पण अशा प्रकारे जे स्पेसिस तयार होत जातात यांच्यामध्ये प्रत्येक जनरेशनमध्ये जीन्स हे ट्रान्सफर होत जातात आणि ते जीन्स वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रत्येक जनरेशनमध्ये अजून दुसऱ्या प्रकारचे जीन्स त्यामध्ये ॲड होत असतात आणि म्हणूनच प्रत्येक जनरेशनमध्ये आपल्याला जीन्सची व्हरायटी पाहायला मिळते म्हणजे सेम जे ह्या जीन्समध्ये असेल ते ह्या जे ह्या स्पेसिसमध्ये असेल ॲन्सिस्टरमध्ये तेच जीन्स आपल्याला डेव्हलप झालेल्या पुढच्या स्पेसिसमध्ये पाहायला मिळणार नाही त्यामध्ये आपल्याला व्हरायटी पाहायला मिळेल म्हणजे सेम टू सेम जीन्स आपल्याला न पाहायला न मिळता त्या जीन्समध्ये डेव्हलपमेंट झालेली व्हरायटी चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळेल असं या विच इन्क्लूड्स द डिफरन्स इन द जीन्स या वाक्याचा अर्थ होतो अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ ए स्पेसीज बघा आपण आत्ताच ह्या स्पेसीज पाहिल्या ह्या ज्या इंडिव्हिज्युअल स्पेसिसमध्ये जे काही जीन्स होते ते ट्रान्स्फर होत गेले आणि प्रत्येक जनरेशनमध्ये जीन्समध्ये व्हरायटी तयार होत गेली असं याचा अर्थ आहे अँड रिचनेस ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीज ॲट डिफरंट स्केल्स बघा पहिला पार्ट हा झाला नेचरपर्यंत मग नंतर विच इन्क्लूड्स द डिफरन्स इन द जीन्स हा दुसरा पार्ट तयार झाला अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज हा तिसरा पार्ट झाला द व्हरायटी अँड रिचनेस ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीज ॲट डिफरंट स्केल्स इन ए स्पेस हा तिसरा पार्ट तयार झाला या प्रकारे छोटे छोटे पार्ट करून आपण ही डेफिनेशन बघत आहोत तर तिसऱ्या पार्टमध्ये काय आहे सॉरी चौथ्या पार्टमध्ये काय आहे बघा पहिला पार्ट झाला इट इज द पार्ट ऑफ नेचर दुसरा पार्ट विच इन्क्लूड्स द डिफरन्स इन द जीन्स जीन्समध्ये डिफरन्स येत जातो हा दुसरा पार्ट झाला त्यानंतर अमंग द इंडिव्हिज्युअल्स ऑफ हे स्पेसीज कोणाच्या जीन्समध्ये डिफरन्स येतो तर जितक्या काही स्पेसीज आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळतात त्यांच्या जीन्समध्ये हा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत असतो मग चौथा पार्ट आहे द व्हरायटी अँड रिचनेस ऑफ ऑल प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसीज ॲट डिफरंट स्केल्स इन ए स्पेस मग जी व्हरायटी असते ती व्हरायटी आणि रिचनेस म्हणजे काय प्लेंटी म्हणजे खूप सारं प्रमाणात तिथं त्यांची डेव्हलपमेंट झालेली असते एकाच हॅबिटॅटमध्ये किंवा एकाच जागेवर आपल्याला प्लांट असो ॲनिमल्स असो ते एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर साईजमध्ये म्हणा किंवा नंबर्समध्ये ते तिथं डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात त्याला म्हणतात रिचनेस रिचनेस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स स्पेसीस ॲट डिफरंट स्केल्स इन ए स्पेस डिफरंट स्केल म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला एकाच स्पेसमध्ये म्हणजे जर इथं एवढ्या प्रमाणात ॲनिमल्स आहेत तर आपल्याला तिथं तेवढ्या प्रमाणातच प्लांटही पाहायला मिळतात अशा प्रकारे आपल्याला एका एक स्पेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल आणि प्लांटच्या स्पेसिस डिफरंट स्केल्सवर व्हरायटीमध्ये आणि रिचनेसमध्ये पाहायला मिळतात असा डे दे, डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीचं मिनिंग मी तुम्हाला आता सांगितलं आहे तर नीट परत एकदा आपण ती डेफिनेशन वाचू म्हणजे तुमच्या लक्षात येईल इट इज द पार्ट ऑफ नेचर Biodiversity is the part of nature which includes the difference in the genes among the individuals of a species. The variety and richness of all plants and animal species at different scales in a space. एकाच जागेवर वेगवेगळ्या वेग जा स्केलमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ॲनिमल आणि अनि प्लांटच्या स्पेसीज आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि रिचनेस म्हणजे प्लेंटी ऑफ खूप साऱ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असतात त्याला म्हटलं जातं बायोडायव्हर्सिटी ही झाली प्रॉपर डेफिनेशन इन द सायन्स लँग्वेज ऑफ बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटीची जी परफेक्ट डेफिनेशन आहे जी तुम्हाला मी शॉर्टमध्ये डेफिनेशन सांगितली कोणती तर बायो मीन्स लाईफ डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी म्हणजेच काय व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी ही शॉर्ट डेफिनेशन झाली आणि इन सायन्स लँग्वेज इट इज द परफेक्ट डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी ती तुम्ही या प्रकारे छोटे छोटे पार्ट तयार करून प्रॉपरली लर्न करा आणि डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला त्यामध्ये या प्रकारची डेफिनेशन लिहावी लागेल ला। तर ती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा डाय बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय हे जर मी तुम्हाला सांगितलं ते आता आपण अगदी टेक्स्टबुकप्रमाणे तुम्हाला जर सांगायचं म्हटलं नोट्सप्रमाणे तर बघा बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एनवायरमेंटल इशूज हे जे लेसनचं नाव आहे चॅप्टरचं नाव आहे यावरून आपण एक एक टॉपिक आता बघणार आहोत बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर बायोडायव्हर्सिटी इज व्हरायटी बायोडायव्हर्सिटीमधला जे डायव्हर्सिटी आहे त्याचं मिनिंग आहे व्हरायटी द व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी बघा डेफिनेशन द व्हरायटी ऑफ लाईफ इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड्स अ व्हास्ट एरे ऑफ स्पेसीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स मग ते मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम येतात तर वायरस अल्गी फंजाय प्लांट्स अँड एन ॲनिमल्स हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स आपल्याला वास्ट म्हणजे अतिप्रमाणात वरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात अकॉर्डिंग ऑन अर्थ टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक अर्थ जसं पूर्ण अर्थवर पूर्ण वर्ल्डमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग व्हराय प्लांट्सच्या व्हरायटी पाहायला मिळतात तसंच ॲनिमल्सच्या व्हरायटी पाहायला मिळतात त्याचप्रमाणे टेरेस्ट्रीयल काही जमिनीवर राहणाऱ्या व्हरायटी असतात तर काही झाडावर राहणाऱ्या व्हरायटी स्पेसीज असतात म्हणजे काय ट्रीजवर ज्या राहतात त्यांना आपण टेरेस्ट्रीयल वर राहणाऱ्या स्पेसीज असे म्हणतो तर काही स्पेसीज ह्या ॲक्वेटिकमध्ये म्हणजे काय वॉटर ज्या भागात असतं त्या वॉटरमध्ये राहणाऱ्या ज्या जगणाऱ्या ज्या स्पेसीज असतात वेगवेगळी व्हरायटी असते स्पेसीसची त्याला ॲक्वेटिक डायव्हर्सिटी असे म्हटलं जातं द डायव्हर्सिटी इज विथ रिस्पेक्ट टू साईज बघा डायव्हर्सिटी कशा कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते कशाच्या आधारावर डायव्हर्सिटी आपण सांगू शकतो म्हणजे व्हरायटी आहे असं सांगू शकतो तर साईज मायक्रोस्कोपिक टू मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिक सूक्ष्मपासून तर सूक्ष्मपर्यंत जी काही व्हरायटी असते ती साईजवर डिपेंड असते जसं आपण मॅक्रो मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक म्हणजे अगदी मायक्रो नेकेड आईजने आपल्याला दिसणार नाही अशी साईजपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात तर अगदी मोठे मोठे लिव्हिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात म्हणजेच काय ही झाली व्हरायटी हे मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक हे साईजवर डिपेंड असलेली व्हरायटी आहे दुसरी व्हरायटी आपल्याला शेपवर डिपेंड असलेली पाहायला मिळते जसं आता एकदम छोटे छोटे ॲनिमल्स रॅट जर पाहिलं तर त्याची साईज अगदी छोटीशी असते आणि एलिफंट जर पाहिलं तर त्याची ह्यूज साईज असते एकदम या प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारची शेप सॉरी शेप असतो रॅटचा शेप एकदम छोटा असतो तर एलिफंटचा शेप एकदम मोठा असतो असा ॲनिमल्समध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो त्याचप्रमाणे साईजसुद्धा त्याच प्रकारची असते अगदी छोटी साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंतचे त्यानंतर कलर वेगवेगळ्या कलरची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत असते जसं आता जर काऊचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला दोन प्रकारच्या काऊ पाहायला मिळतात एक म्हणजे पूर्ण व्हाईट कलर असलेली काऊ असते आणि दुसरी असते ब्राउनिश कलर असलेली काऊ त्याला शाही शाहीवाल काऊ असे म्हटलं जातं आणि ही कॉमन काऊ असते व्हाईट कलरची जी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत असतात त्याचप्रमाणे मोड ऑफ न्यूट्रिशन मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं जेवण कोणत्या प्रकारचं आहे त्या ऑर और ते ऑर्गॅनिजम्स कोणत्या प्रकारचं जेवण करतात त्याच्यावरसुद्धा त्यांची व्हरायटी ठरत असते काही कमी प्रमाणात खाता का काही जास्त प्रमाणात खाता का काही ग्र फक्त ग्रास खातात तर काही कारनीवरच असतात काही हरबीवरच असतात काही ओमनीवरच असतात हे जे काही असतात हे टाईप्स म्हणजेच काय त्याच्यावर त्या ॲनिमल्सची किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी ठरत असते आता आपलं ह्युमन बिंगचंच म्हटलं तर आपण ह्युमन बिंग्स एकसारखे आहोत का तर नाही मोड ऑफ न्यूट्रिशनवरून जर विचार केला तर आपल्या ह्युमन मध्ये काही पूर्ण शाकाहारी असतात जे फक्त वेजिटेबल्स खातात काही पूर्णतः नॉन व्हेजिटेरियन असतात त्यालाच म्हणतात शाकाहारी आणि काही सॉरी uh, व्हेजिटेरियन असतात त्यांना म्हणतात शाकाहारी आणि काही पूर्णत नॉन व्हेजिटेरियन असतात म्हणजे त्यांना शाकाहार हा प्रकार जास्त आवडत नाही ते जास्त करून नॉनव्हेजच खात असतात पण काही लोक असतात ज्यांना शाकाहार पण आवडतो आणि मांसाहार पण आवडतो म्हणजेच काय ते नॉनव्हेज हो पण दिलं तर खाऊ शकता व्हेज दिलं तरीही खाऊ शकता म्हणजे ते ओमनिओरस असतात असं हे ह्युमन बिईंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा जो डिफरन्स असतो हा मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बेसवर आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जो डिफरन्स आहे त्यालाच ह्युमन बिंगमधली बायोडायवर्सिटी डायव्हर्सिटी म्हटलं जातं टाईप ऑफ हॅबिटॅट हॅब है, टाईप ऑफ हॅबिटॅट म्हणजे त्यांचे राहण्याचं ठिकाण जे असतं त्या ठिकाणावरून पण त्यांच्यामधली डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असतं काही एकदम छोट्याशा होलमध्ये सुद्धा रा जाऊन राहू शकतात आणि काही अगदी मोठ्या मोठ्या ट्रीजवर किंवा डेनमध्ये जाऊन राहत असतात काही ॲक्वेटिक असतात म्हणजेच का, काही काही पाण्यात राहतात काही जमिनीवर का राहतात अर्थवर राहतात आणि काही दोघं ठिकाणी राहू शकतात जमिनीवर पण ते एका सीझनमध्ये राहू शकतात आणि सीजन बदलला की ते अर्थवर पण येऊन राहू शकतात अशा प्रकारे त्यांचं हॅबिटेट ते चेंज करू शकतात याचा अर्थ काय प्रत्येक स्पेसिसमध्ये डायव्हर्सिटी असते ते त्यांच्या प्रमाणे त्यांच्यामध्ये चेंज आपल्याला दिसून येत असतो पुढचं आहे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शनच्या बेसवरसुद्धा डायव्हर्सिटी पाहायला मिळते काही हे तर बायसेक्शुअल रिप्रोडक्टिव ऑर्गॅनिजम्स असतात म्हणजे काय ज्यामध्ये दोन स्पेसीज एकत्र येऊन रिप्रोडक्शन होत असतं नवीन स्पेसिस तयार होत असते तर काही इंटर इंटरनलच म्हणजे काय तर स्वतःमध्येच म्युटेशन घडवून आणून स्पेसीस न्यू स्पेसीज तयार करत असतात म्हणजेच काय इंटरनल रिप्रोडक्शन काही करत असतात स्पेसीसच्या स्पेसीमध्येच स्पेसी त्यांचं रिप्रोडक्शन होऊन फॉर एक्झाम्पल अमिबा त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि नवीन स्पेसिस तयार होत असते त्याप्रमाणे बडिंग जर प्लांटमध्ये आपण पाहिलं तर बडिंग होऊन त्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असे स्प्रूटिंग म्हणजे नवीन भाग तयार होत जातात आणि नवीन स्पेसिस त्यामधून आप ब्रांचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन डेव्हलपमेंट होत जाते याला म्हटलं जातं बर्डिंग प्रोसेसने रिप्रोडक्शन होणे किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोसेसने रिप्रोडक्शन होणे आणि असेक्शुअल पद्धतीने रिप्रोडक्शन होणे पण रिप्रोडक्शन मेनली दोन टाईप्सचं असतं सेक्शुअल आणि असेक्शुअल या बेसवरच आपल्याला डायव्हर्सि खूप प्रमाणात डायव्हर्सिटी पाहायला मिळते ऑर्गॅनिजम्समध्ये आणि त्यांची लाईफसायकल ज्या प्रकारची ते क जगत असतात त्या सायकलवर पण आपल्याला बरीचशी व्हरायटी पाहायला मिळत असते जसं आता आपण राहतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथं खूप प्रमाणात व्हेजिटेशन आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे क्रॉप्स वगैरे चांगल्या प्रकारे यील्ड होतात किंवा आपल्याला जे काही व्हेजिटेबल्स असतात ते खूप चांगल्या प्रकारे मिळतात मग आपण व्हेजिटेबल नॉन व्हेज हे सगळं आपलं जीवन जगण्याचं जे जी काही पद्धत आहे ही पद्धत अगदी काय रिच पद्धतीची म्हणजे डेव्हलप पद्धतीची आहे पण काही भागामध्ये फक्त बटाटाच पिकतो जास्त प्रमाणात जसं एक्झाम्पल आपण घेतलं पीमध्ये तर यू यू पीमध्ये खूप प्रमाणात बटाटा तयार होत असतो तर त्या भागातले लोक जास्त करून बटाट्याचेच पदार्थ खात असतात काही भागात जास्त करून राईस तयार होत असतं फॉर एक्झाम्पल आपण साऊथ इंडियामध्ये गेलो तर तिकडे सगळे राईसचेच पदार्थ तुम्हाला खायला मिळतात जसं इडली डोसा नंतर राईस हे सगळे जे काही प्रकार आपल्याला राईसचेच म्हणजे भाताचेच प्रकार पाहायला मिळतात तर हे तिथं त्या ला जिथं काही त्या स्पेसीज जगत असतात त्या स्पेसीज जिथं असतात त्या ज्या हॅबिटॅटमध्ये ते, ते जगत असतात तिथलं सायकल जसं असतं त्या सायकलप्रमाणे तिथल्या स्पेसीज या डेव्हलप होत असतात आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणचं सायकल आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं आणि ही जी व्हरायटी असते हे जे वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे रूपं पा हे एक्सचेंज पाहत असतो ऑर्गॅनिझममधला चेंज पाहत असतो त्यालाच म्हटलं जातं बायोडायव्हर्सिटी मग बायोडायवर्सिटी बायो हे डायरेक्टली ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही विथ रिस्पेक्ट टू कशावर डिपेंड असते साईज शेप कलर मोड ऑफ न्यूट्रिशन टाईप्स ऑफ हॅबिटेट रिप्रोडक्शन अँड लाईफसायकल या सगळ्या थिंग्जवर ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी ही डिपेंड करत असते डायव्हर्सिटी ही तीन प्रकारची असते एक असते जेनेटिक डायव्हर्सिटी दुसरी असते एक जेनेटिक डायव्हर्सिटी दुसरी असते स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरी असते इकोलॉजिकल डायव्हर्सिटी तर ही जेनेटिक डायव्हर्सिटी जी असते या वर्डवरूनच आपल्याला लक्षात येतं जेनेटिक म्हणजे ज्यामध्ये जीन्स जीन्सवर डिपेंड असलेली ही स्पेसिज डायव्हर्सिटी असते म्हणजे जीन्समध्ये जर काही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत असेल स्पे प्रत्येक स्पेसिसच्या जीन्समध्ये जी काही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावर ही जेनेटिक डायव्हर्सिटी डिपेंड राहते त्याचप्रमाणे स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय जितक्या काही स्पेसीज असतात ह्या वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळत असतात हे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज असतात त्याला स्पेसीज डायव्हर्सिटी आपण म्हणू शकतो आणि तिसरं आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय तर ज्यामध्ये इकोसिस्टीम जी असते ही वेगवेगळी असते इकोसिस्टीम तुम्ही शिकलेलेच आहात की जिथं ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑरगॅनिझम्सचं हॅबिटेट असं राहत असतात किंवा त्यांचा जो ज्योग्राफिकल एरिया असतो तो एरिया जसा चेंज होतो तसे ती मदे सुद्धा चेंज होत असतो आणि ह्या जो इकोसिस्टीममध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळाला तर त्या तिथल्या स्पेसिसमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते आणि हीच व्हरायटी आपल्याला इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये शिकायची तर जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला पॉईंट बघणार आहोत जे आहे पहिला पॉईंट बघा इट इज इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी या वर्डकडे नीट लक्ष द्या इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी एक स्पेसीज असते आणि तिच्या आतमध्येच चेंज होऊन पुढची जी स्पेसीज असते तिच्यामध्ये जीन्समध्ये अजून चेंज होऊन वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे नवीन स्पेसिस जी तयार होते ती डेव्हलप स्पेसिस अजून म्हणजे हिच्यापासून वेगळ्या प्रकारची स्पेसिस अजून तयार झालेली असते पण इंट्रास्पेसिफिक या वर्डवरून लक्षात घ्या की एकाच इंडिव्हिज्युअल स्पेसिसमध्ये हा जीन्सचा चेंज झालेला असतो आणि स्पेसिस डायव्हर्सिटी जी आपल्याला पाहायला मिळते ती इट इज इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हणजे काय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पेसिस आहेत यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते त्याला म्हटलं जातं इंटरस्पेसिस म्हणजे काय वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये होणारा जो चेंज असतो त्याला म्हटलं जातं इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी तर ह्या वर्डमध्ये ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ही आपण आधी अभ्यासू आणि मग त्यानंतर पुढच्या डायव्हर्सिटीचा आपण अभ्यास करणार तर पहिले आपण बघू जेनेटिक डायव्हर्सिटी तर जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय तर इट इज इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हणजे स्पेसिसच्या स्पेसिसमध्ये एका स्पेसिसमध्ये जी काही जीन्समुळे चेंज होत असतो आणि पुढची नवीन स्पेसिसची व्हरायटी तयार होत असते त्याला म्हटलं जातं इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी इट इज द डायव्हर्सिटी इन द नंबर

तेवढ्याच प्रमाणात ते येतील याचं गॅरेंटी नसते किंवा ह्या स्पेसिसमध्ये क्रोमोझोमचे जितके पेयर्स आहेत त्याहून जास्त या स्पेसिसमध्ये क्रोमोझोम्सचे पेयर्स किंवा क्रोमोझोम नंबर्स वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत असतात म्हणजे हा जो जीन्समधला डिफरन्स असतो नंबर अँड टाईप्स ऑफ द जीन्स याच्यावरून ही स्पेस इन या स्पेसिसमध्ये डायवर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते ग्रेटर द डायव्हर्सिटी बेटर वूड बी द सस्टेनन्स ऑफ ए स्पेसिस सस्टेनन्स ऑफ ए स्पेसिस म्हणजे काय तर सस्टेनन्स म्हणजे काय तर भरणपोषण करण्यासाठी जी काही स्ट्रेंथ लागते ते सगळी आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल असते मग ग्रेटर, ग्रेटर द डायव्हर्सिटी बेटर वूड बी ग्रेटर द डायव्हर्सिटी म्हणजे डाय डायवर्सिटीमध्ये जेवढा जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी अस आपल्याला दिसते जेवढे जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी आपल्याला दिसते बेटर वूड बी द सस्टेनन्स ऑफ स्पेसी ऑफ ए स्पेसिस म्हणजे तेवढ्या जास्त प्रमाणात ती स्पेसिस डेव्हलप होत जाते जेवढे डायव्हर्सिटी म्हणजे काय चेंज व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तेवढी ती स्पेसीज आपल्याला नवीन प्रकारे डेव्हलप झालेली दिसत असते म्हणजेच काय ग्रेटर द डायव्हर्सिटी बेटर वूड बी द सस्टेनन्स ऑफ हे स्पेसीज त्याचं एक्झाम्पल जर पाहिजे त्या एक्झाम्पलद्वारे तुमच्या लक्षात येईल थाउजंड व्हरायटीज ऑफ मँगोज बघा मँगोजच्या किती व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात तर थाउजंड हजारो व्हरायटी हो आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यातलं जर तुम्हाला बदाम नावाचा जर मँगो आवडत नसेल तर तुम्ही म्हणाल की नाही नाही तो जो दुसरा मँगो येतो ना हापूस हापूस मँगो हा एकदम बेटर असतो तो चवीला टेस्टलाही खूप चांगला असतो लगेच दुसरा सांगितलं नाही ने नाही तो दुसरा म्हणतो तो राजापुरी मँगो किंवा जो राजापुरी आंबा असतो ना तो जास्त छान असतो चवीला म्हणजेच काय प्रत्येकाच्या चॉईसनुसार आपल्याला त्या स्पेसीची व्हरायटी पण पाहायला मिळते कोणाला आंबट गोड आवडतं कोणाला गोड आवडतं कोणाला जी टेस्ट आवडत असेल त्या टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या मँगोजच्या आपल्याला व्हरायटी पाहायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की जेवढ्या जास्त व्हरायटी तेवढ्या मँगोज आपल्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले दिसतात म्हणजे काय एखादी व्हरायटी असेल खूप पुरातन काळी आपण जे काही व्हरायटी पाहिल्या असतील मँगोच्या आता मी हे जे नावं सांगितले राजापुरी मँगो किंवा हापूस आंबा हे आपले कॉमन नाव आहेत आता नीलम लंगडा या प्रकारचे जे आंबा असतात हे सुद्धा आपण खात असतो पण त्यांची चव किंवा त्यांचे त्यांचं जे रंग आ, कलर किंवा त्यांचा शेप याच्यावरून आपल्याला ते आवडत नसतात पण त्यांचा शेप त्यांचं कलर जसा शाईन देतो शेप छान चा, चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आपल्याला दिसतो तशी ती व्हरायटी जास्त प्रमाणात सेल होत असते म्हणजे ते प्रॉडक्ट तित जितक्या प्रमाणात सेल होईल तितक्या प्रमाणात आप ह्युमन बिंगला तेवढा फायदा होत असतो म्हणजे जेवढ्या व्हरायटी डेव्हलप होतील तेवढं प्रत्येक स्पेसिसला त्याचा फायदा होत असतो म्हणून जी इंटरनल स्पेसिस जेनेटिक डायव्हर्सिटी काय आहे त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे थाउजंड व्हरायटीज ऑफ मँगोज म्हणजे काय मँगो नावाचा जो फ्रूट आहे त्याचं जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक मँगोचा शेप पाहायला मिळतो पण त्यामध्ये आपल्याला हजारो व्हरायटी पाहायला मिळतात म्हणजे थाउजंड ऑफ मँगोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जीन्समुळे डेव्हलप झालेले दिसतात तर फिफ्टी थाउजंड व्हरायटीज ऑफ राईस अँड व्हीट त्याचप्रकारे तुम्ही राईस पण घ्यायला गेले तर तुम्ही एकाच प्रकारचा राईस घेता का बाजारात नाही तर तुम्ही कधी म्हणता कोणाला इंद्रायणी राईस आवडतो तर कोणाला लांब तांदूळ असलेला बासमती आवडतो अशा प्रकारे राईसची व्हरायटी कोणाला कोलम आवडतो कोणाला चांगला सेंटवाला जो राईस असेल तो द्या चिनोर जो ए साईजने छोटा असतो असा राईस मागतात या प्रकारे खूप साऱ्या राईसच्या व्हरायटी म्हणजे फिफ्टी थाउजंडच्या वर राईसच्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ज्या व्हरायटी असतात त्या कशामुळे आपल्याला पाहायला मिळत असतात तर जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि नंतर वीट वीटसुद्धा तुम्ही म्हणजे गहू जर बाजारात घ्यायला गेले तर एकच प्रकारचा गहू मिळतो का तर नाही आपल्याला खूप साऱ्या गव्हाच्या व्हरायटी वीटच्या व्हरायटीज पाहायला मिळतात जसं लोकवन वीट शरबती एम पीचा शरबती ग्रीन गोल्ड असे खूप सारे नावं आपण ऐकतो आणि त्याप्रकारे गहूची चॉईस मम्मी करत असते की नाही मला पोळ्यांसाठी घ्यायचं आहे तर मी चंदुसी घेणार शरबती घेणार हे तुम्ही जनरली ऐकलं असेल पण जर पुरणपोळी करायची असेल तर त्याला ठामपणे मम्मी सांगितले नाही लोकवन गहूच आपल्याला घ्यावा लागेल लोकवन गव्हाची पुरणपोळी खूप छान येते पण ही जी गव्हाची व्हरायटी असते ही कशामुळे डेव्हलप झालेली आहे तर जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये म्हणजे गहू एकच प्रकारचा होता पण त्याच्यामधले जीन्स वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप होत गेले आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वीटच्या व्हरायटी मिळत गेल्या हो याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी आणि हे एकाच प्रकारचा गहू आणि त्याचे वेगवेगळे जे जीन्समुळे डेव्हलपमेंट झालं त्याला म्हटलं गेलं इंट्रास्पेसिफिक म्हणजे एका स्पेसिसमध्ये होणारं डेव्हलपमेंट एका स्पेसिसमध्ये होणारी नवीन व्हरायटी याला म्हटलं गेलं इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी पहिली डायव्हर्सिटी आपण पाहिली जेनेटिक डायव्हर्सिटी आता आपण बघणार आहोत स्पेसिस डायव्हर्सिटी स्पेसिस डायव्हर्सिटी या नावावरून लक्षात येईल की वेगवेगळ्या ज्या स्पेसीस असतात त्यांच्यामध्ये जी व्हरायटी असते आधीच्या जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये काय आपण पाहिलं तर एकच प्रकारची जी स्पेसिस असते तिच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या जेनेटिक चेंजेसमुळे होणाऱ्या नवीन स्पेसीस आपण पाहिल्या पण यामध्ये आपल्याला इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी पाहायला मिळते म्हणजेच काय वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज असतात आणि त्यांच्यामध्ये काही चेंजेस होत जातात आणि नवीन स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात नवीन व्हराय त्या स्पेसीजच्या नवीन व्हरायटी पाहायला मिळतात आता याचंच जर एक्झाम्पल सग सक... आ सगळ्यात आधी मी तुम्हाला समजवलं तर तुम्हाला याचा अर्थ लगेच लक्षात येईल तर आपण आधी सगळ्यात आधी त्याचं एक्झाम्पल बघूया इंडिया इज वन अमंग द नेशन्स दॅट आर रिच इन स्पेसीज डायव्हर्सिटी इंडिया हे जगामध्ये जितके काही नेशन्स आहे त्याच्यातलं एक असं नेशन आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीसच्या व्हरायटी पाहायला मिळतात म्हणजे ते मग तुम्ही ट्रीजच्या बाबतीत बघा प्लांटच्या बाबतीत बघा व्हेजिटेबलच्या बाबतीत बघा किंवा ॲनिमल्सच्या बाबतीत बघा किंवा ह्युमन बीइंगच्या बाबतीत बघा इंडियामध्ये तुम्हाला ह्युमन बीईंगमध्ये सुद्धा व्हरायटी पाहायला मिळते जसं ह्युमन बीइंग इंडियातला जो ह्युमन बीइंग आहे मॅन किंवा वुमन यांचा रंग जर कलर जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वरायटी पाहायला मिळेल एक खूप गोरा दुसरा निम गोरा तिसरा सावळा आणि चौथा म्हणजे पूर्णत काळा अशा चार प्रकारच्या रंगांच्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतात त्याच प्रकप्रमाणे हाईट जर पाहिली तर काही एकदम बुट बुटके असतात काही त्यांच्याहून थोडे उंच काही मीडियम साईज त्यांची हाईट असते आणि काही तर खूप हायटेड म्हणजे सात आठ फूट सात आठ फूटपर्यंत हायटेड असतात काही तर नऊ फूट हाईटचे पण आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतात ह्युमन म्हणजे मॅन किंवा वुमेन पण अशा प्रकारची जी डायव प्रत्येक स्पेसिजमधली डायव्हर्सिटी असते ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये असलेली डायव्हर्सिटीला काय म्हटलं जातं इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी इंट्रास्पेसिफिक म्हणजे एका स्पेसिसमध्ये जेनेटिक चेंज होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पेसिस डायव्हर्सिटी होते त्याला इंट्रास्पेसिफिक म्हणता आणि इंटरस्पेसिफिक म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पेसिस वेग 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 असतात त्यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते त्याला म्हणतात इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी तर तुम्हाला जेनेटिक डायव्हर्सिटी आणि स्पेसिस डायव्हर्सिटीमधला सगळ्यात पहिला हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे जेनेटिकमध्ये ऐवजी यूज केलेला वर्ड आहे इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी आणि इंटरस्पेस स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये इट इज इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी हे वर्डवरूनच तुम्हाला लक्षात येईल हा डिफरन्स नेमका काय तर द पुढचा पॉईंट बघू आपण द नंबर ऑफ स्पेसिज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट आर प्रेझेंट इन अ रिजन कन्स्टिट्युएट्स इट्स species डायव्हर्सिटी ॲज वेल ॲज नंबर ऑफ individuals ऑफ डिफरंट स्पेसीज पूर्णतः हे एकावेळी वाचल्यावर आपल्याला लक्षात येत नाही आपण नेहमी मी तुम्हाला नेहमी सांगते आपण छोटे छोटे पार्ट करून हे लक्षात घ्यायचं असतं द नंबर ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट द नंबर ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजेच काय प्लांट आणि ॲनिमल्सचे ज्या काही स्पेसीज असतात त्यांचे जे काही नंबर्स असतात म्हणजे पॉप्युलेशन दॅट आर प्रेझेंट इन ए रिजन जे एका विशिष्ट रिजनमध्ये प्रेझेंट असतात एका विशिष्ट भागात जे प्रेज ॲनिमल किंवा प्लांट तुम्हाला प्रेझेंट पा असलेले दिसतात म्हणजे त्या भागातलं त्यांचं पॉप्युलेशन किती हे आपल्याला त्यांच्या नंबरवरून कळत असतं अ रिजन कॉन्स्टिट्यूट इट स्पेसिज डायव्हर्सिटी आणि त्या रिजनमधले जे काही पॉप्युलेशन असतं त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी पाहायला मिळत असते ॲज वेल well ॲज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट स्पेसिज त्याचप्रमाणे एकाच भागात जर मॅंगोच्या स्पेसिस तुम्ही लावलेल्या असतील तर त्या भागात मँगोच्या स्पेसीससुद्धा तुम्हाला व्हरायटीज पाहायला मिळतील असं नाही की एकाच प्रकारचा मँगो त्या रिजनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे ॲनिमल्स पण व्हरायटीजमध्ये पाहायला मिळतील की तिथं जर जंगल असेल तर तिथं तुम्हाला टायगरही दिसेल डिअरही दिसेल रॅबिटही दिसेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीजसुद्धा तुम्हाला तिथं डिफरंट स्पेसिसमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचंच एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे इंडिया इज वन अमंग इज नेशन्स पूर्ण नेशनमध्ये इंडिया असं एक नेशन आहे दॅट आर रिच इन स्पेसिस डायव्हर्सिटी जे स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये रिच आहे जिथं जास्त प्रमाणात स्पेसिस डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते अशा प्रकारे ही आपण स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय हे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आपण सगळ्यात आधी जेनेटिक डायव्हर्सिटी पाहिली मग त्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी पाहिली आता आपण तिसरा टाईप पाहणार आहोत इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी इकोलॉजिकल इको इको हा वर्ड येतो इकॉलॉजिकलमध्ये याच्यावरून लक्षात येतं इकोसिस्टीम बघा इट इज रिलेटेड टू द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम काय लक्षात आलं इकोलॉजिकल या वर्डवरून तर यामध्ये डिफरंट टाईप्सच्या इकोसिस्टीम प्रेझेंट असतात आणि याच्याशीच रिलेटेड आपल्याला ही डायव्हर्सिटी पाहायला मिळत असते ऑर हॅबिटेट्स विदिन अ गिवन जॉ जॉग्रफिकल एरिया जो ज्योग्राफिकल एरिया आपण बघत असतो त्या जॉग्रफिकल एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटेट्स म्हणजे ऑर्गॅनिझम हा वेगवेगळ्या प्रकारे तिथं राहत असतो कोणी होलमध्ये राहत असतं तर कोणी चांगल्या प्रकारे घर बनवून राहत असतं जसं ह्युमन बीइंग आहे ह्युमन बिंगमधली पण व्हरायटी जर पाहायला गेले तर कोणी अगदी छोटेशा झो झोपडी वजा घरात राहत असतं तर कोणी साध्या घरात राहत असतं सिमेंट कॉन्क्रीटचं बनवून कोणी शेड बनवून राहत असतं तर कोणी खूप मोठा राजमहल मोठा बंगला अशा प्रकारचं घर बनवून राहत असतं म्हणजेच काय हॅबिटॅट्स है, त्यांचं राहणीमान ह्युमनिंच्या राह त्या एक्झाम्पलपासून तुम्हाला लक्षात येईल की हॅबिटॅट्स विदिन अ गिवन ज्योग्राफिकल एरिया त्या ज्योग्राफिकल एरियामध्ये जे काही स्पेसिस राहत असतात ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचं हॅबिटॅट्स तिथं तयार म्हणजे राहायची जागा तिथं तयार करत असतात इट कॅन बी डिस्क्राईब फॉर स्पेसिफिक जॉग्रफिकल रिजन आणि हे आपल्याला वेगवेगळ्या जॉग्रफिकल रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळत असतं म्हणजेच काय तुम्ही राजस्थानमध्ये गेले तर तुम्हाला तिथले जे काही घरं असतील ते असे ढाब्याचे घरं मातीचे छप्पर असलेले घरं पाहायला मिळतील ज्याच्यामुळे हीट कंट्रोल राहील ज्यामुळे खाली राहणारे घरात राहणाऱ्यांना थंडावा मिळेल अशा अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या जॉग्रफिकल रिजनमध्ये आपल्याला हॅबिटॅट पाहायला मिळेल ह्युमन बिंगचं पण तेच जर रेनी सीजनच्या एरियात गेले रत्नागिरी कोकण अशा भागात तर त्या ठिकाणी तुम्हाला निमोळच्या असं उतरत्या छप्परवाले कौलारू घरं पाहायला मिळतील त्या कौलारू घरांमधून जेणेकरून एअर पास होणार असते आणि पाऊस आहे तर या निमूळ उतरत्या छपरमुळे पाऊस तिथं पाणी साचून न राहता खाली पडू नये अशा प्रकारच्या त्या घरांची रचना केलेली असते म्हणजे जसा ज्योग्राफिकल रिजन असेल त्याप्रमाणे तिथलं हॅबिटॅट हे चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं तर द त्याच्यावरूनच आता हा पॉईंट लक्षात घ्या द डायव्हर्सिटी ऑफ लाईफ ॲट ऑल द थ्री लेवल्स इज नाऊ रॅपिडली बिइंग मॉडिफाईड बाय मॉर्डर्न मॅन या डायव्हर्सिटीच्या ज्या तीन लेवल आपण पाहिल्या ले। एक म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी दुसरी म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरी म्हणजे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी या तिघं डायव्हर्सिटी या आत्ताचा जो मॉडर्न मॅन आहे हा मॉडर्न मॅन त्यामध्ये काही चेंज घडवून आणून त्यामध्ये मॉडिफिकेशन करत आहे आणि ते साध अगदी ग्रॅज्युअल हळूहळू मॉडिफिकेशन न करता रॅपिडली बिंग म्हणजे त्या लेवल्समध्ये ह्युमन बिईंग आताचा मॉडर्न मॅन अगदी फास्ट चेंज करून त्यामध्ये व्हरायटी डायव्हर्सिटी अजून प्रमाणात वाढवत आहे असा ह्या बॉक्समधल्या व सेंटेन्सचं मिनिंग होतं आहे प्रकारे आपण आत्तापर्यंत पाहिलं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय बायोडायव्हर्सिटी या टर्मची डेफिनेशन आपण पाहिली त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कशामुळे होत असते किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात यामध्ये डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी कशा प्र कशाच्या बेसवर आपल्याला व्हरायटी पाहायला मिळत असते तर साईज शेप त्या नंतर त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन त्यानंतर त्यांचे कलर्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्ट थिंग्समुळे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळत असते त्याचप्रमाणे डायव्हर्सिटीचे बायोडायव्हर्सिटीचे तीन टाईप्स आपण पाहिले एक म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी दुसरं म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरं म्हणजे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी हे तीन प्रकारच्या डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटीचे टाईप्स आपण पा आत्तापर्यंत अभ्यासले आणि हे जे तिघा प्रकारचे जे डायव्हर्सिटीचे लेवल आहेत हे मॉडर्न मॅनमुळे रॅपिडली चेंज होत आहे हे आपण आत्तापर्यंत शिकलो आता ह्या भागात या ज्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकलो आहोत त्याच्या नोट्स मी या व्हिडिओसोबत तुम्हाला देणार आहे तर प्लीज तुम्ही त्या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि हा, हा व्हिडिओ केअरफुली बघा ज्याच्यातून तुम्हाला आपण ज्या नोट्स लिहित आहोत त्याचा अर्थ प्रॉपरली कळेल तर आप आजचं लेक्चर आपण इथंच संपवूया